विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला दुसरीच्या पुस्तकातली युनिट 3 मधली 3.6 झूम 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 ही कविता शिकायची आहे. तयार आहात ना? हो. तुम्ही सहलीला गेलेले आहेत का? कुठे गेले सांगा बरं मला. मी वॉटर पार्क ला गेलोय, बगीचात गेलोय, अजून अंबरशी टेकडीवर गेलोय, इत्यादी असून गेले. तू सांग कुठे गेलाय सहलीला. मी वॉटर पार्क ला गेलोय, मी बागेत गेलाय, मी मंदिरात पण गेलाय. छान छान सहलीला गेले. तुम्ही सहलीचा आनंद घेतलेला आहे. आणि बघा, आपण रात्री गच्चीवर झोपतो तेव्हा आकाशात आपल्याला काय काय दिसतं सांगा बरं. चांदण्या, अजून चंद्र, आणि दिवसा सूर्य, चंद्र, चांदण्या, हे सर्व आपण आकाशात बघतो. तुम्ही चांदोबाचं गाणं येतं का तुम्हाला? म्हणून दाखवा कोणाला येतो. चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का, लिंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी. छान छान गाणं म्हटलं. पूर्ण आठवत का तुला? गाणं पूर्ण आठवत, नंतर मला म्हणून दाखवायचं. तर बघा, आज या झुमझुम कवितेमध्ये आपल्याला रॉकेट जे अवकाशयान, रॉकेटच्या अवकाशयानाच्या अवकाशातल्या प्रवासाची ही कविता आहे. सर्वांनी इकडे नीट लक्ष. झूम 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 वी आर गोइंग टू द मून. झूम 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 म्हणजे अतिशय वेगाने. कुठे जायचंय आपल्याला? कुठे जात आहोत? वी आर गोइंग, जात आहोत. कुठे? टू द मून, चंद्रावर आम्ही जात आहोत. झूम 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 वी आर गोइंग व्हेरी सून. आम्हाला चंद्रावर लवकरच जायचं आहे. इफ यू वॉन्ट टू टेक अ ट्रिप, ट्रिप म्हणजे सहल, जर तुम्हाला सहलीला यायचं असेल तर. इफ यू वॉन्ट टू टेक अ ट्रिप, क्लाइम अबाउट माय रॉकेट शिप. क्लाइम म्हणजे चढा. अबाउट माय रॉकेट शिप, माझ्या रॉकेट शिप मध्ये, माझ्या अवकाशयानात तुम्ही चढा आणि सहलीला चला. झूम 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 वी आर गोइंग टू द मून. आम्ही कुठे जात आहोत? चंद्रावर जात आहोत. झूम 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 वी आर गोइंग टू द मून. गोइंग म्हणजे जात आहोत. काउंट डाऊन, आता इथे मोजायचंय. रॉकेट निघायच्या आधी असं मोजायचंय उलट क्रमाने. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. ब्लास्ट ऑफ, ब्लास्ट ऑफ हा मोठ्याने होणारा आवाज आहे. तसाच बूम, बूम हा सुद्धा असा मोठ्याने होणारा आवाज आहे. बघा, कवितेमध्ये शेवटी सारखे अक्षर किंवा सारखा आवाज येणारे शब्द तुम्हाला ऐकायला मिळाले. शेवटी सारखे अक्षर आणि शेवट होणारे. झूम झूम आणि बूम. अजून सून, सून आणि वी आर गोइंग टू द सून आणि मून. अजून ट्रिप आणि शिप. वा छान. तुम्हाला म्हणजे हे जे शब्द तुम्ही सांगितले आता, ट्रिप, शिप, सून, झूम, बूम, यांना म्हणायचं राइमिंग वर्ड्स. म्हणजे ज्या शब्दांचा शेवट सारख्या अक्षराने होतो, सारख्या आवाजाने होतो, त्यांना राइमिंग वर्ड्स असं म्हणतात. तर झूम, बूम, ट्रिप, शिप हे राइमिंग वर्ड्स या कवितेत आलेले आहेत. धन्यवाद.